हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल आउटिंग विथ दर्शना. आणि आत्ता तुम्ही ते बघू शकता, आम्ही आहोत आता रमेशवाडीमध्ये मांजरे गार्डनजवळ. आणि आत्ता आम्ही घरातून निघालो आहे एक मान्सून आउटिंगसाठी. खूप जोरात पाऊस पडतो आहे, ऑगस्ट महिना चालू आहे. आणि आता आपण चाललो आहोत बदलापूर चौपाटीवरती पाणी बघायला. रात्रीपासून ॲक्च्युली पाऊस आहे आणि सगळीकडे सकाळपासून सकाळी पहाटे 4 ते 5 वाजल्यापासून पाणी भरायला चालू झालेलं आहे. गाईज, आपण आलेलो आहोत बदलापूर चौपाटीवर. इथे एक छोटा ब्रिज होता गाईस, तो पूर्ण पाण्याखाली बुडालेला आहे. पूर्ण पाण्याखाली, गोइंग टुवर्ड्स दी स्टेशन एरिया ऑफ बदलापूर. लेट्स सी तिथे किती पाणी पडलेलं आहे. यार आता मी ना माझी फोर व्हील साईडून नको घेऊ. गाईज, आता आपण चाललेलो आहोत शमीनगरमध्ये. हां, त्याच्या आधी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते नाल्याचा. गाईज, आणि आता तुम्ही एक असं भयानक दृश्य बघणार आहात पुढे. नदी आहे, त्यावरचा नाला पूर्णपणे पाण्या. इट्स टू हॉरिबल. आणि या नदीच्या त्या साईडला आहे शमीनगर. नाही, थोडा नाला बाकी आहे ना. तुम्ही जो नाला बघितला त्याचं नदीत रूपांतर झालंय, त्याला आता आपण दुसऱ्या व्ह्यूने बघणार. शनीनगरला जायचा एक मार्ग तर बंद झालेला आहे, तर दुसऱ्या बघूयात. ती पाणी आहे तुम्हाला एकदम परफेक्ट व्ह्यू दिसेल.
चाललेलो ते आहे सनी लोकल. चलो बापरे गाईस, हा जो समोरचा नागा बघताय ना तो वरतो चालले बघ. मगाशी ते ब्रिज वर नव्हतं पाणी, आता ब्रिज वरून चाललंय बघ. तिकडून आपण तेव्हा आलो तेव्हा नव्हतं पाणी ब्रिज वरती. चल ना साईडला तर चलतो. आता आपण आलो आहे उल्हास नदी बदलापूर मधली फेमस, तिच्या बॅक साईडला आलेलो आहोत आपण. जो स्टार्टिंगला तुम्हाला व्ह्यू दिसला होता तो फ्रंटचा होता, स्टेशन टुवर्ड स्टेशन साईडचा रोड होता, आणि हा बॅक साईडहून रोड आहे. पूर्ण नदीचं पात्र ओव्हरफ्लो झालेलं आहे. ॲक्च्युली ही इथे अशी सगळी शेतं होती, सगळी पाण्याखाली गेलेली आहे. खरं तर ही नदी एवढी मोठी नाही आहे नदीचं पात्र, आणि आता सगळं पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे नदीचं. वेट 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 स्लो माय गॉड. डेंजर. आणि बाजूला तो समोर बंगलोचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्येही पाणी गेलेलं आहे.
या बंगलोजची प्राईस आहे 1 करोड रुपये ऑलमोस्ट. आणि हे बंगलोज पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. वहाँ पर वो सेंट एंथनी स्कूल है, देख उधर जाके ले लेंगे. रुक रुक 30 सेकंड का तो होने दे. ब्रिज वाहून गेला तर मला पोहता येतं, तू डुबून मरस.